तयारी होती, त्यांना तर म्हणतात तुम्ही भडकाव आहात, आणखी त्यांनाही आईवरून शिव्या। अध्यक्ष महोदय, ही दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार आहात की नाही? अध्यक्ष महोदय, काही कारण नव्हतं खरं म्हणजे 27 तारखेलाच त्यांना सांगितलं होतं, त्यांनी सगळे गुलाल उधळला, फटाके वाजवले, परत 10 तारखेला उपोषणाला बसले आणि अनेक शहरांमध्ये जे आहेत बसगाड्या फोडल्या आणि एक भीतीचं वातावरण ज्या राज्यामध्ये जे आहेत, मला बोलायला देणार का तुम्ही? नंतर बोला ना आता, बसा। अध्यक्ष महोदय, एक भीतीचं वातावरण राज्यामध्ये, भीतीचं वातावरण राज्यामध्ये जे निर्माण करतायत अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय हे थांबायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आता हे सगळं झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे? अरे अरे, भुजबळ साहेब तुम्ही माझ्याकडे बघून बोला ना काय? अध्यक्ष महोदय, माझा आवाज तर मोठा करा मग। अध्यक्ष महोदय, आता ते काय म्हणतात की मी उठणार नाही, म्हणजे यांचं आंदोलन चालूच। आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचा ठराव केला तरी आरक्षण म्हणजे यांचं चालू, यांच्यावर काय बोललं की आम्हाला ते धमकी देणार। अध्यक्ष महोदय, आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको, आम्हाला ओबीसीतच आरक्षण द्या। अध्यक्ष महोदय, त्यांची दादागिरी आणि जे काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज आहेत, त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणारे नाही। साहेब आपण एक मिनिट बसा, बोलायला देत नाही। भुजबळ साहेब, आपण आपल्या सुरक्षे संदर्भात चिंता व्यक्त केली, त्याची मी नोंद घेतलेली आहे। जर का आपल्याला कुठच्याही प्रकारच्या जीवहानीची संभावना वाटत असेल तर त्या संदर्भातली चिंता आपण व्यक्त करणं रास्त आहे। सभागृहासमोर आपण जी चिंता व्यक्त केली आहे त्याची नोंद घेतली गेली आहे। शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित उपाय योजना करावी। अध्यक्ष महोदय, हे आंदोलन सुरू असताना ते आपण काही बोललो की ताबडतोब धमकी देणार, ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या, हे आजचा जो ठराव त्यांना मंजूर नाही। अध्यक्ष महोदय, ते बारसकर महाराज ते सुद्धा तेच सांगतात। त्यांनी एक काल जी क्लिपिंग दाखवली त्याच्यामध्ये एक बबनराव वाळेकर, मला बोलू दे ना अध्यक्ष महोदय, मांडलं तुम्ही आता किती अजून मांडलं? 30 सेकंदात संपवा, 30 मिनिटात संपवतो, 30 मिनिटांमध्ये संप, लवकर संपवा आता संपवा। तर अध्यक्ष महोदय जे आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की हा हे जे आहे यांचा मारुतीचा शेपूट वाढतच जाणार, हे शिवीगाळ करतात। ते बारसकर महाराज त्यांना समजवायला गेले, तुकाराम महाराजांच्या डोंगरावर जे त्यांचे वंशज ते म्हणतात। तीस सेकंद दिले संपले आता बसा। सभागृहावरील कामकाज आता संपले आहे। राज्यपालांकडून पुढील प्रमाणे संदेश आला आहे। मी रमेश बैस, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174(2) उपखंड क द्वारा मला प्रदान केलेल्या आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे। यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता संस्थगित झाल्याचे मी जाहीर करतो। राष्ट्रगीत।